एकमेकांची खुशाली कळायला कधी कधी महिना लागायचा, पण खरं सांगू तेव्हा माणूस आपुलकीने वागायचा. जवळ आलं जग, आता मोबाईल आला, इंटरनेट आलं, पण काय माहीत नात्याला आणि आपुलकीला काय झालं. बॅलेन्स असते, कॉन्टॅक्ट असतो, पण वेळच नाही हो बोलायला. मनातल्या भावना, काळजातलं गुपित एकमेकाजवळ खोलायला. प्रत्येक जण ऑनलाईन असतो, मग आपल्या सोबत का बोलत नाही. 15 पैशाचा जिव्हाळा आता 2 GB खोलत नाही. कधी कुणाला कॉल केलास तर त्याचं वाक्य ठरलेलंच, आय शाल कॉल लेटर, मेसेजमध्ये भरलेलंच. काही काही कॉन्टॅक्ट नुसते वर्षानुवर्ष पडून आहेत, मोबाईलच्या आत आत सिम कार्डात दडून आहेत. कॉल नाही, मेसेज नाही, मिस कॉलही देत नाही. का बरं त्यांना आठवण आपली येत नाही? कधी कधी 4 ओळीचा मेसेज तरी करावं म्हणलं, काय चाललं काय नाही तेवढं तरी विचारावं म्हणलं. कधी कधी वाटतं अजूनही जुनंच कार्ड असायला हवं, 15 पैशातच जुनं खुशालीचं जग दिसायला हवं. 10-15 ओळीतच किती अन काय जिव्हाळा होता, 10-20 हजाराच्या मोबाईलपेक्षा पत्रातच लळा होता. चला पुन्हा एकदा जुना नात्यातला जिव्हाळा जिवंत करू, एकमेकांची खुशाली SMS करून विचारू, मिस कॉल तरी देऊन आपुलकीची रेंज आणू, पुन्हा एकदा नात्यात मायेचं कव्हरेज आणू. नात्याचा रिचार्ज संपण्याआधी खुशालीचं टावर उभारू, मनातली रेंज जाण्याआधी चला एकमेकांना फोन करू, चला एकमेकांना फोन करू.